दोन मुलाच्या बापाने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आला आहे. मुलगी मोबाईल रिचार्ज करायला जात असताना त्याने अळविले गाडी शिकविण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरड केल्याने लोकांचे लक्ष गेले. त्यांनी त्या नराधमाला पकडून चांगलाच चोपले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. शेख आसिफ गनी 48 वर्ष राहणार आजमशा चौक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख गनी शेख आसिफ आहे. 14 घर म्हणजे जवळ राहतो. त्याने काल 8:30 ते 9 वाजे दरम्यान रहाटे हॉस्पिटलच्या जवळ जी महिला होती त्या मुलीला तिने मुलगीला तिने रिचार्ज करण्यासाठी पाठवलं होतं. त्या मुलीला मी तुझ्या आईला ओळखतो, मी तुझ्या घरच्यांना सगळ्यांना ओळखतो, तू माझ्यासोबत चल मी तुला रिचार्ज करून देतो असं म्हणून तिला जबरदस्ती त्याच्या ॲक्टिवावर बसवले. त्यानंतर मोबाईलच्या दुकानात घेऊन जाऊन तिला रिचार्ज करून दिला. त्यानंतर आईस्क्रीम पण गाव गाठला आणि मी तिला मोटरसायकल आपले ॲक्टिवा शिकवतो तू माझ्यासोबत चल म्हणून तिला जबरदस्ती आपले न्यू इरा हॉस्पिटलजवळ सुमसनलागी घेऊन आला आणि तिला ॲक्टिवा शिकवतो असे म्हणून समोर ॲक्टिवावर बसून तिच्यासोबत छेडछाड केली. त्या मुलीने घाबरून आरडाओरडा केल्याने तिथं आजूबाजूला जाणाऱ्या लोकांनी मदतीसाठी तिच्याकडे धावले. त्या मुलीला आणि त्या आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आले ते लोकांनी. त्यानंतर त्या घटनेची माहिती आपण त्या फिर्यादी म्हणजे पीडित मुलीच्या आईला सांगितल्याने ती आई पोलीस स्टेशनला आली. नंतर आल्यानंतर सविस्तर फिर्याद घेऊन आपण त्या आरोपीविरुद्ध गुन्हा